आपण आमगाव देवरी विधानसभेच्या महायुतीचा उमेदवार होऊन मी हमखास तुम्हाला सांगू शकतो, महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुती सरकार येणार। लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मोठ्या प्रमाणात आमच्या पाठीशी राहणार। शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहणार, कारण जे काम काँग्रेसने 60 वर्षात करू शकले नाही ते काम भारतीय जनता पक्षाने करून दाखवले। आणि ह्या 2.5 वर्षामध्ये ज्यावेळेस राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आली त्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा सखा, शेतकऱ्यांचा मित्र, शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब, अजितदादा पवार आणि आमचे देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या एजी पंपाच्या विजेच्या बिल सरसकट माफ केलेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विश्वास आहे। लाडक्या बहिणींनासुद्धा विश्वास आहे की 1500 रुपये आपल्या खात्यावर पाठवत आहे। निश्चितच येणाऱ्या काळातसुद्धा वाढीव भरीव रक्कमसुद्धा त्यांच्या खात्यावर पाठवण्याचं काम देवेंद्रजी करणार आहेत, महायुतीचे सरकार करणार आहे। आणि त्याच्यामुळे 20 तारखेला आमगाव देवरी विधानसभेमध्ये सर्वात जास्त बटन कमळावर दमणार आहे आणि 23 तारखेला या विधानसभेमध्ये कमळ फुलणार आहे। संजीवभाऊ, आपण किती मतांना आपण निवडून येणार आहात? आजपर्यंत आमगाव देवरी विधानसभेमध्ये जे मतं मिळाले नाही, रेकॉर्ड ब्रेक मतांनी आपल्याला येथील जनता निवडून देणार आहे। 40,000 मतं क्रॉस करणार आहे।